भक्ति तू भव दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिम दूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिम दूत अग्नि तुला शेवटचा चान्स अमरवाला जगायचंय मला मरायचं नाहीये मला वाचव अमर 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 वाचव मला पुरुषरांच्या वर जाम राग आहे ना तिचा अरे पण अर्थ आहे का या वागण्याला किती मोठा माणूस आहे तो मला नवल वाटते की इतका भयंकर प्रकार घडून सुद्धा अंजलीच्या वागण्यात बोलण्यात त्याची जराही खंत नाहीये का कदाचित त्या तिथे पोहोचण्याआधीच राहुलचा खून झाला असेल खूप थकायल झालंय ना माणूस कामाने धावपळीने नाही थकत का विचाराने थकतो कोणाच्या तरी मूर्खपणामुळे आपण केलेल्या कष्टाचं मेहनतीचं पार फार शेण होऊन जात मला नवल वाटते की इतका भयंकर प्रकार घडून सुद्धा अंजलीच्या वागण्यात बोलण्यात त्याची जराही खंत नाहीये का कदाचित त्या तिथे पोहोचण्याआधीच राहुलचा खून झाला असेल म्हणजे आज मी बोडसना तिथे पाठवलं होतं पुरु एकंदरीतच बातमी खूप मिसगाईड करणारी वाटली म्हणजे ज्या सिक्युरिटी गार्डनी त्याचं स्टेटमेंट दिलं होतं ना तो म्हणे अचानक गावालाच निघून गेला आणि आता महिनाभर तरी येणार नाही पण मैत्री तो एक साक्षीदार झाला राहुलने म्हणे खुनाच्या आधीच एक चिठ्ठी लिहून ठेवली होती माझ्या जीवाला धोका आहे अंजली केळकर माझा कधीही काटा काढू शकते काय मला नाही वाटत एक स्त्री तिसरी नाहीच घृणेनी ईर्षेने बरबटलेली पैसा प्रतिष्ठा यासाठी हपापलेली एक एक खुनची बाई आहे कावेबाज धूर्त मला नव्हतं पडायचं या सगळ्या प्रकरणात कारण राहुल आणि अंजलीच्या संबंधाबद्दल बाहेर बोललं जात आहे कशाला आपण उगाच घाणीमध्ये हात घाला मैत्री तू तू का मला ही शपथ दिलीस आपल्या माणसांसाठी आई बाबा अमर दादांसाठी तुमच्या प्रतिष्ठेसाठी एकदा का अंजली वहिनी या प्रकरणातून निर्दोष सुटल्या ना की मी कधीच तुम्हाला सांगणार नाही त्यांच्याशी बोला म्हणून पण आज आपल्याला आपल्या माणसांसाठी हे करावंच लागेल उद्या मी जाणार आहे आईंना भेटायला तू तुझ्या बाबांकडे गेली होतीस ना भाषाबाई आल्यात परत वेडी येते आई बाबा तर जाम चिडले होते कुणी बोलतच नव्हतं तिच्याशी कशी बशी मी समजूत काढली भाषा रागवली असणार माझ्यावर मी झाडलं होतो ना तिला पण तुला खरं सांगू मैत्री माझा राग भाषावर नव्हता मला मला अशा प्रकारे प्रसिद्धी नको आहे माझ्या कामाची दखल समाजाने घेतली
माझ्यासाठी पुरेसे आहे ते. पण तुला सांगू, कधी कधी हे पत्रकारनं अनेक वेळा प्रकरण वाढवून छापतात. आता हेच बघ ना, अंजलीच्या बाबतीत जे काही झालंय ते पार अगदी बाररूम पासून सगळीकडे बोंबाबोंब आहे. मला कल्पना होतीच. भाषाचा माझ्याशीही वाद झाला होता. मी तिला असंच समजवलं होतं. पण ती फार हेकेखोर आहे. लहान आहे ना अजून. माणसं ओळखू नाही शकत ती. तुझ्यासारखी. तू बरं ओळखलंस. समजा मी जर का मुलगी असतो ना, तर मी अशा माणसाच्या दारात पाऊलही ठेवलं नसतं. रूढींचे कुंपणा लहान आहे ना अजून. माणसं ओळखू नाही शकत ती. तुझ्यासारखी. तू बरं ओळखलंस. समजा मी जर का मुलगी असतो ना, तर मी अशा माणसाच्या दारात पाऊलही ठेवलं नसतं. मी तेच केलं. पण दारात नाही, हृदयात स्थान मिळवलं. छे, खोट आहे. दादांत खोट आहे. अगदी खरं सांगा, म्हणजे तुम्ही मला इतके ओरडायचात, मला हकलून द्यायचात, पण कधी फिरून माझा विचार देखील नाही आला. अगदी खरं सांगा, मला नाही वाईट वाटणार. तुला खरं सांगू मैत्री, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच स्वतःला सावध केलं होतं की ही मुलगी मनात बसणार. तो राग, तो सगळा आरडाओरडा खोटा होता. तुम्हाला इतकी आवडायचीस ना की म्हणजे आवडतेस, अजूनही आवडतेस. इतकी आवडतेस ना की काय सांगतेस, माझा तर विश्वासच बसत नाहीये. वेडा झालाय तो विक्रम खंडागळे. अगं मी काल गमतीत बोललेही केदारला की हा विक्रम भाषाच्या घरी तर जाणार नाही. घरी आला. घरी आला म्हणजे गंभीर पावलं उचलावी लागणार भाषा आपल्याला. नुसता घरीच नाही आला तर माझ्या डॅडला म्हणतो कसा, मला भाषाशी लग्न करायचंय म्हणे. डॅड तर असे वैतागले होते ना, डॅडनी त्याला चक्क घराबाहेर हाकलून लावलं. तर वरून निर्लज्जासारखा म्हणतो कसा, लग्नाची तारीख ठरली की मला कळवा बरं का. अगं हा माणूस आहे का राक्षस आहे, पिसाळलेला कुत्रा झालाय तो. आता यावर एकच उपाय, सरळ गोळी घातली पाहिजे त्याला. अगं पण तुझ्या घरच्यांची अवस्था काय झाली असेल. त्यांना तर काही कळेच ना. हा, इतकं सगळ्यांना नक्की कळलं की विक्रम आता वेडा झालाय. पण मला आता भीती वाटायला लागली की त्याचा हा वेडेपणा असाच वाढत राहिला ना, तर मी उगाचच बदनाम होईल. होणारच. पण आता मात्र तुला काहीतरी गंभीर स्टेप घ्यायला हवीच. हा भाषा, तू अशी स्टेप उचल भाषा की विक्रम खंडागळ्याच्या स्वप्नात जरी तू आलीस ना, तरी तो ओरडत उठला पाहिजे. मीही तोच विचार करते. निघेल, काहीतरी मार्ग नक्की निघेल. विक्रमला मी असं सोडणार नाही. त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. अशी शिक्षा की त्याला जन्माची अद्दल घडली पाहिजे. तोच विचार करते मी. आता विक्रमची मनमानी मी आणखीन सहन करणार नाहीये. विक्रमला मी धडा शिकवणारच. जबरदस्त धडा. दिग्या जरा काम पटापट करत जा, नाहीतर सरांना सांगून सरळ कोकणात पाठवून देईन. मला सगळी कामं शिस्तीत आणि वेळेवर व्हायला हवीत. होणार होणार, चहा घेणार. एवढा सकाळी सकाळी काय भांग लावून आला की काय बोडस भांग. काय तू समजतोस कोण स्वतःला? हा, कोणाशी बोलतोयस तू? कोणाशी बोलतोय? बोडसांशी. जरा आदबीनं बोलत जा. चालेल चालेल. हे डोक्यावरचे केस बघ.
अरे उगाच गेले नाही ते उंदराने कुरतडले की काय अरे उंदराने नाही रे उंदराने नाही विचारानं विचारानं गेले बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे सतत विचार विचार आणि विचार आता करू नका राहिलेले ते पण जातील अरे असं कसं चालेल विचार न करून कसं चालेल शेवटी साहेबांना आधार कोणाचा आहे माझा आता आवरा आवरा थोडासा आवरा बाकी काय अरे आवरा काय आवरा ही छाती बघ अरे छाती छाती कशाला दाखवत आहे अरे बघ मराठी माणसाची छाती आहे सह्याद्रीच्या पर्वतासारखी बर बर माग माग वळून पहा जरा अरे मागे वळून पाहायचं नाही शूर लोक नेहमी समोर बघतात बरोबर अरे मी सेनापती आहे सम्राटांचा आपल्या सरांचा चीफ असिस्टंट अरे जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर फार जबाबदाऱ्या आहेत बाबा नजर हो नजर बघ माझी हो हे डोळे बघ मागे वळून पहा हेच गारा गारा फिरायला लागतील अरे डोळे माझे नाही शत्रूचे फिरतील जिंको किंवा मरू अंजली वहिनींना मुक्त करू बरोबर बोलला आई भवानीची शपथ हे मी शस्त्र उचलतो सावधान आता मागे वळून बघणे नाही आता बघीन ते शेवटचं शांत काय बोडस काय काय दाखवत आहे डोळे छाती केस आणि तुमची छाती म्हणजे सह्याद्रीच्या कडा ही अशी कसलं काय आपलं थोडस मनोरंजन सकाळी सकाळी सासूबाईने आरती ओवाळली म्हणाल्या तुमच्यावरनं कळत माणसाचे पूर्वज माकड होते ते असा असा संताप झालाय म्हणून सांगू आपला दिग्याबरोबर थोडं मन हलकं मोकळं नाही नाही काही हरकत नाही आता झालं ना मन मोकळं बऱ्यापैकी झालं आता जरा काम असं बघा शहाकेशच्या मागे लागा परवा हिरिंग आहे हो त्यांना त्यांचा चेक नाही आला अजून त्यांना मी बजावलाय ह्यावेळेस चेक नाही मला डिमांड ड्राफ्ट हवा म्हणून बरं शांत शांत हा बोडस आणखीन एक काम आहे एक माहिती काढायची तानाजी कोण कोण तीच माहिती काढायची तानाजी कोण हा वाशीच्या मार्केटमध्ये त्याचं ऑफिस आहे तिथे जायचं त्याचा फोन नंबर पत्ता सगळं घेऊन यायचं राहुलचे डिटेल्स गोळा करायचे तो बरेच वर्ष फॉरेनला होता तो तिथे काय करत होता इथे त्याचे कोण मित्र आहेत सगळी माहिती मला 2 दिवसात हवी ठीक आहे आत्ताच कामाला लागतो आधी वाशीलाच जातो बर बर येतो मॅडम दिघा येतो चला आपण मी पण येतो तुमच्या तू इकडे जाणारस ना हो ज्याला काही माहिती मिळेल का बघ पैशासाठी कोणी घरी फोन करायचं का म्हणजे तानाजी किंवा आणखीन कोणी होतं का राहुल आणि अंजलीमध्ये काय रिलेशन्स होते अमरला जरा टॅक्टफुली विचार म्हणजे राहुल इमोशनली अंजलीमध्ये इन्वॉल्व होता का कारण तसं जर का असेल ना तर आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल सुषमा तू माझा विश्वासच बसत नाहीये का तू इथे अगं खास भेटायला आले म्हणजे तशी बातमी कळली होती मला पण लगेच भेटायला येणं मला बरोबर नाही वाटलं अशा परिस्थितीत मनस्थिती काय असू शकते याची कल्पना मी करू शकते घे ना सुषमा अंजली अंजली ह्या फुलांसारखाच तुझा संसार सुखी टवटवीत आणि आनंदी होऊ दे आणि तुझ्या जीवनात रंगत येऊ दे खरंच सांगते ग असं वाटत होतं की एखादी जवळची मैत्रीण असावी जी धीर देईल जी मायेने पाठीवरनं हात फिरवेल म्हणूनच आले तुला भेटायला खूप शुभेच्छा द्यायला रूढींचे कुंपणा खरंच सांगते ग असं वाटत होतं की एखादी जवळची मैत्रीण असावी जी धीर देईल जी मायेने पाठीवरनं हात फिरवेल म्हणूनच आले तुला भेटायला
खूप शुभेच्छा द्यायला. सुषमा खरंच सांगते, माझं आणि राहुलचं तसं काही नव्हतं ग. अंजली अमरची शपथ घेऊन सांगते ग, त्यांनी खूप प्रयत्न केला पण मी माझी मर्यादा सोडली नव्हती. सुषमा खरंच सांगते, मला मला खूप मोठं व्हायचं होतं, खूप काही मिळवायचं होतं, पण पण सच्चेपणाने सगळं करायचं होतं ग. अमरच्या विश्वासाला तडा मी कधीही जाऊ दिला नाही, कधीच नाही. खरं सांगते मलाही ते पटलं, माझाही गैरसमज झाला होता तुझ्याबद्दल, पण तुझ्याबद्दल खात्री होती. काल खूप रात्री आहे ना अमरचा फोन आला होता, आनंदाने अक्षरशः बेभान झाला होता तो, यु नो आनंदाने रडत होता. का माहिती? कारण तू त्याला जे बोलली होतीस ना की तुझं त्याच्यावर प्रेम आहे, मला अजून जगायचंय अमर, बस तुझं फक्त त्याच्यावर प्रेम आहे या शब्दाने तो वेडा झाला होता. अंजली अमरचंही खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. सुषमा काल रात्रीच ठरलं तुला भेटायला यायचं, तुझं अभिनंदन करायचं. का माहिती? तू अमरला नवीन आयुष्य दिलंस. अमरची मैत्रीण म्हणून तुझे आभार मनावेत म्हणून मिळाले. अमर खूप सैरभैर झाला होता ग, कारण तू त्याच्यापासून खूप दूर जायला लागली होतीस. एनिवे पण असंच एकमेकांवर प्रेम करा आणि खूप सुखी व्हा. बाबा आज अचानक कसं काय? म्हणजे एक फोन तरी करायचात ना. कुठे बाहेर जाणार होतीस का बेटा? पुरुडावरून केक कामात होतीस? नाही हो तसं नाही, एक फोन केला असतात तर नाश्त्याची तयारी केली असती. डोंट वरी, हो आय एम हिअर ना, काळजीच करायची नाही. 10 मिनिटात नाश्ता तयार करतो, तोपर्यंत टेक टी. गरमागरम आलू पोहे तयार करतो बघा. बाबांना आलू पोहे लय आवडत्यात. काय करायचे, आलू पोहे घ्यायचे गरमागरम, त्यावर अशी शेव टाकायची आणि वरण असं लिंबू. तुम्हाला कसं कळलं दिग्या काका? म्हणजे काय इन्फॉर्मेशन असते आपली चौकशी विभाग. तू पण टेकटी आलो, मी आलो. घ्या ना बाबा. बाबा काय झालंय? काही नाही ग. असं का विचारतेस? बाबा सासरी येऊन फक्त 2 दिवस झालेत मला. तुमचा स्वभाव, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच कळतात. काय झाले सांगा? प्रकाशचा काही फोन आला होता का? तो कुठे आहे काही कळलं का? त्याचं तर नेहमीचाच घोर आहे का प्रकाश. म्हणजे ना आयुष्यभराचं टेन्शन आहे. मग भाषा बद्दल बोलायचंय का? जाऊ दे हो, लहान आहे ती अजून, नुसती वयानी वाढली आहे, पोरकटपणा काही कमी नाही झालाय. कळेल तिला हळूहळू. नमस्कार. अरे असं आणखी मी काय आशीर्वाद देणार तुम्हाला? ऑलरेडी तुम्ही एका मोठ्या स्थानावरती पोहोचलेला. बाबा असं काय बोलताय, ही तर सुरुवात आहे. बरं भाषा आली आहे ना, मी फोन करीन तिला. रागवले माझ्यावर, तिला मनवायला हवं, शेवटी मेवणी आहे. पुरू बाबा काहीतरी टेन्शन मध्ये, ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत पण. बाबा काय झालंय? निर्धास्तपणे बोला, संकोच बाळगू नका. बोला काय झालंय, मी तुमच्या मुलासारखाच आहे तुम्हाला. नाही म्हणजे
आधीच तुम्ही विवंचनेत आहात. नाही नाही प्लीज, तुम्ही असं काही समज करून घेऊ नका. अंजली केळकर ही माझ्यासाठी आता फक्त एक केस आहे. गुन्हेगार नसताना ती माझी बहिणी होती, गुन्हेगार झाली तेव्हापासून ती माझी फक्त क्लायंट आहे.